मला वाटतं आपण सुरू करायला हरकत नाही जे काही शेतकरी बांधव जॉईन झालेले आहेत त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि आदरणीय सरांचं सुद्धा मी आभार मानतो खर तर सुरुवातीलाच की त्यांनी आपल्या एवढ्या बिझी शेड्युलमधन आपल्या सगळ्यांसाठी वेळ काढलाय ते परदेशात असताना सुद्धा त्यांनी वेळ काढून आपल्या सर्वांसाठी या सेमिनारमध्ये किंवा या वेबिनारमध्ये पशुपालक बांधवांना मार्गदर्शन करण्याची आपली विनंती मान्य केली आणि आदरणीय सर आज आपल्याला बांगलादेशहून मार्गदर्शन करणार आहेत समज सर हे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील जागतिक दर्जाचे एक नावाजलेले पशु वैद्यक तज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जात अनेक अं फार्मास्युटिकल कंपन्यांचं त्याचबरोबर अनेक टेक्नॉलॉजीज ज्या भारतामध्ये एंटर होतात मी खरं तर सांग सांगेन की आदरणीय सरांना सरांच्या मार्फत त्या भारतामध्ये एंटर होतात इतक्या मोठ्या लेवलचे पशुवैद्यक आज आपल्या सगळ्यांना मार्गदर्शनासाठी लाभलेत आणि त्याचसोबत मी हेही सांगेन की जिओगाव समृद्धी ही रिलायन्स ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची जी काही कंपनी आहे ही कुठलेही औषध किंवा कुठलेही खाद्य वगैरे विकत नाही भारतातील पशुपालकांचा अधिकाधिक विकास कसा व्हावा अधिकाधिक त्यांचा व्यवसाय कसा सुखकर व्हावा यासाठी आपण सगळेजण ऐकून असाल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये काम करते मी डॉक्टर संतोष वागचौरे त्यांच्याकडे जनरल मॅनेजर म्हणून काम करतो त्याचबरोबर मिस्टर जिब्रान आणि मिस्टर गजानन हे दोघेही या ठिकाणी जॉईन झाले आहेत त्यापैकी गजानंद यांना मराठी कळत नाही स्टील ही इज देअर ते, ते आपल्या सोबत आहेत टू अस टू हेल्प अस आणि या सगळ्यातनं आज आपल्या सोबत आम्हाला खूप आनंद आहे की जीव गौ समृद्धीने आम्हाला खास पशुपालक बांधवांसाठी जे काही मार्गदर्शन करायचंय त्याच्यासाठी वेळ दिला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की ज्याच्यावरती हजार हजारपेक्षा जास्त पशुपालक बांधव जॉईन होतील आणि ह्या मीटिंगचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते देखील आपल्या सगळ्यांना युट्यूबच्या देखील उपलब्ध दे राहील यासाठी मार्ग यासाठी जी काही आम्हाला फॅसिलिटी उपलब्ध करून दिली त्याबद्दल जीव गौ समृद्धीचे सुद्धा आभार मानतो आणि आदरणीय सरांना विनंती करतो की आजच्या या प्रेझेंटेशनला या वेबिनारला त्यांनी सुरुवात करावी पशुपालक बांधवांना पुन्हा एकदा सांगतो की सरांचं हे लेक्चर हे इंटरॅक्टिव्ह असणार आहे आणि ह्याच्यामध्ये आदरणीय सर लाळ्या खुरकुत या आजाराबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर पशुपालकांचा नेमका काय रोल असू शकतो या आजारापासून जे काही होणारं नुकसान आहे ते टाळण्यासाठी याबद्दल देखील मार्गदर्शन करणार आहेत जे काही लोक जॉईन झालेत त्यांचं तर स्वागत आहेच आहे परंतु अजूनही जे मित्र जॉईन होणार आहेत त्यांना तुम्ही नक्कीच कळवा आणि आजच्या प्रेझेंटेशन साठी होण्यासंदर्भात त्यांना आवाहन करा आणि आता आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया कारण शेड्युल टाईमपेक्षा आपण ऑलमोस्ट अर्धा तास एक्स्ट्रा वाट पाहिली आहे सो मी परत एकदा आदरणीय समाचारांना विनंती करतो की ते त्यांनी मार्गदर्शन सुरू करावं नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतोय मला मी दोन तारखेपासून बांगलादेश दौऱ्यावर आहे एकतरी इथे एक, एक इंटरनॅशनल वर्कशॉप होता त्याच्यात त्याच्यात माझे काही लेक्चर्स होते आणि त्याच्यानंतर मला असं विनंती करण्यात आली होती की बांगलादेशमध्ये सुद्धा भरपूर समस्या आहेत शेतकऱ्यांची आणि त्याच्यासाठी इथले जे पशुवैद्यक आहे आणि जे इथले जे पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे त्याच्यात लेक्चर्स द्यावे आणि काय नवीन टेक्नॉलॉजीज आता आपल्या देशात आणि परदेशात उपलब्ध आहे त्याच्याबद्दल इथे चर्चा करायची आहे आणि नंतर यांची जी समस्या आहे त्या समस्याला समजून त्यांचं निवारण कसं करायला पाहिजे त्याची त्यांना सुद्धा सल्ला द्यायची आहे म्हणून मी इथे बांगलादेशला आहे कालच मी आलो ढाकावरून एक चितगाँग म्हणून इथे एक आ, हार्बर यांचा पोर्ट सिटी आहे बे ऑफ बंगाल जवळ आणि तिथे थोडासा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे तरी पण मी विनंती केली होती इथले जे एक प्राध्यापक आहे डॉक्टर मिजान त्यांना की हॉटेलपेक्षा मी त्यांच्या घरी जर आलो तर कदाचित त्यांचा इंटरनेट चांगला असेल आणि तिथून मग आ, मला संबोधित करता येईल चला आपण मूळ जे आपला जे विषय आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया आता लाड्या खुर्क रोगाबद्दल मला वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांना माहीतच आहे कारण की हा रोग आपल्याकडे बरेच वर्षापासून आहे आणि म्हणजे एकोणीसशे शहात्तर ला आणि त्याच्या नंतर सुद्धा म्हणजे खरं म्हणजे एकोणीसशे सत्तर पासून जेव्हा आपल्याकडे आपण बाहेरून स्वीडन आणि डेन्मार्क आणि ने नेदरलँड वरून जेव्हा आपण गाई वगैरे आणायला सुरुवात केली त्यावेळी हे जे लाळ्या खुरकुसचा जे रोग आहे ते रोग आपल्याकडे आपल्या देशात आला आणि त्यावेळी तर खूप समस्या होती आणि खूप मॉर्टलिटी होती आणि मला मला आठवण येते की आरे कॉलनीला आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही विद्यार्थी होतो मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात त्यावेळी काही बाहेरून काही गायी आणले होते आणि तिथे फुट अँड बाउंड डिसीजचा एक आउटब्रेक आला होता आणि त्यावेळी मॉर्टलिटी भरपूर होती आणि दुसरा जे सिमटम्स वगैरे जे होते जे लक्षणं वगैरे होते इतके सिविर होते की आम्हाला बघून सुद्धा इतका हे वाटायचं आहे की हे गायी कसं सहन करत असेल आणि तिथून मग आपल्याकडे मग आपण लसीकरण वगैरे सुरू केलं आणि लसीकरण केल्यानंतर थोडासा जे पहिले पहिला जे काही आउटब्रेक्सचे जे काही सिव्हिरिटी होती ती आत्ता थोडीशी कमी झालेली आहे पण अधूनमधून आपल्याकडे याचे आउटब्रेक्स आपल्याकडे दिसून येत आहेत आणि हे जे आउटब्रेक्स आहे ते एक मोठा आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे कारण की जेव्हा हा लाळ्या फुरकुत रोग असेल आपल्या देशात तोपर्यंत आपण कुठलाही दूध किंवा दूधचे जे पदार्थ आहे ते आपण बाहेर विकू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा भरपूर नुकसान होत आहे कारण की आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण दुधाची जे काही प्रोडक्शन आहे त्याच्यात आपण भरपूर आपल्याकडे प्रोडक्शन आहे आणि खरं म्हणजे तर महाराष्ट्राची जर आपण केस जर बघितली तर असं सांगण्यात येते की कदाचित दहा प्रतिशत दूध आपल्याकडे जास्त आहे आणि एक दुसरं जे कारण आहे की आपल्याकडे दुधाचे जे भाव आहे सगळे शेतकरी सांगतात की दुधाचा भाव चांगला मिळाला पाहिजे पण त्याच्यासाठी जी इकॉनॉमिक्स जे मेळ आहे की डिमांड जर शंभरची असेल तर आपल्याला प्रोडक्शन जोपर्यंत आपण आपण पंच्याण्णव पर्यंत नाही करणार तोपर्यंत आपल्याकडे आणि शंभर जर डिमांड डिमांड असेल आणि सप्लाय आपल्याकडे जर एकशे दहा होत असेल तर मग प्राइसेस आपले खाली जाणार आणि मग आपला नुकसान होईल आता हा जे लाड्याखुरकूत जे रोग आहे ते एक विषाणूमुळे होतो आणि हे जे विषाणू आहे ते फार लहान असतात आणि प्रॉब्लेम असा आहे की आपण मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा यांना बघू शकत नाही आपले जे मायक्रोस्कोप जे लॅबॉरेटरी लॅबोरेटरी मध्ये असतात याला बघायला आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा मग आपल्याला भरपूर मॅग्निफिकेशन केल्यानंतर आपल्याला हा दिसतो तर मग आपल्याकडे लाळ्या कृकृत रोग आला आपण कसं मग निदान कसं करणार तर एक तर असं आहे की मला असं वाटतं की कुठलाही शेतकरी आता महाराष्ट्रात किंवा भारतात असा कुठलाही शेतकरी नाही की आल्यान कि आल्यानंतर तो किंवा पशुला बघितल्यानंतर तो निदान करेक्ट करू शकत नाही सगळ्यांना लगेच कळते की हा लाई खुर रोग हो आहे कारण की एक तर जेव्हा कधी हे केसेस आपल्याकडे येणार तेव्हा सात येते म्हणजे एकापेक्षा जास्त आपले पशु याचे लक्षणे दाखवणार आणि जे लक्षणे आहे ते तर आपल्याला दिसायला फक्त दोनच दोनच मोठे लक्षण आहे एक तर आहे की तोंडात तो सगळे अल्सर्स आणि लिजन्स वगैरे असतात आणि दुसरा पायात आणि म्हणून याला आपण लाड्या फुरतो कारण की जेव्हा तोंडात जे काही लिजन्स आलेले आहेत त्याच्यामुळे भरपूर लाड पशु गाडते आणि मग जे काही पायाचे जे जखम आहे त्याच्यामुळे इथे लेमनेस वगैरे होतो आणि मग काही वेळात तर इतकी सिव्हिरिटी असते की जे खूर आहे ते सुद्धा बाहेर निघून जाते आणि मग त्याच्यावर मॅगेट्स वगैरे होते तर भरपूर कॉम्प्लिकेशन होतात हे तर आपल्याला फक्त दिसायला लागत पण आत भरपूर असे प्रॉब्लेम असतात कारण की हे जे विषाणू आहे ते एक विशिष्ट जे सेल्स आहे म्हणजे जे काही जे काही आपल्या आपले काही जसं आपण पेनक्रियस आहे किंवा आपले जे फुफुस आहे त्याच्यातले जे काही आम्ही ज्याला इपीथिरेल लेअर ले ले म्हणतो जिथे जिथे इपीथिरेल लेअर ले असणार तिथे तिथे हा जे विषाणू आहे तिथे जाऊन बसणार आणि मग तिथून सगळे जे पॅथॉलॉजी आहे ते पॅथॉलॉजी सुरू होणार आहे तर हे जे विषाणू आहे आपल्या देशात याचे वेगवेगळे स्ट्रेन आहे जसं आपण कोविडमध्ये सुद्धा आपण आपण ऐकलं असेल आणि वाचलं असेल वर्तमानपत्रात की वेगवेगळे व्हरायटीज आणि वेगवेगळे वेरियंट वगैरे आहेत तसे याचे जे मेजर जे आपल्याकडे जे स्ट्रेन्स आहेत लाड्या कुडचे ते आपण समजून घ्यायला पाहिजे कारण की बरेचसे शेतकरी म्हणतात की आम्ही लसीकरण केलं मी सगळं केल्यानंतर सुद्धा कशाला ही ही जी आजार आहे मग कशासाठी येतोय याच्यात कसं आहे की म्हणजे मुख्य म्हणजे चार, चार स्ट्रेन्स आहे एक तर आहे ओ ए सी आणि एशिया वन भारतात हे चार स्ट्रेन जे आहे विषाणू से ते आपल्याकडे आढळतात आणि मी मी काल आपल्या डीआयसी बोललो आणि तिथून मी थोडासा मागच्या दोन वर्षाचा डेटा मी त्यांना काढायला सांगितलं त्यांनी मला दिलाय कारण की जेव्हा लाळ्या कुरकुत रोग असणार त्यावेळी ते येऊन सॅम्पल्स घेतात आणि सॅम्पल्स घेतल्यानंतर ते मग कुठला स्ट्रेन आहे त्याचं निदान करतात आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण की जोपर्यंत आपल्याला कुठला स्ट्रेन आहे त्याचं निदान होणार नाही तोपर्यंत आपल्याला माहीत तो होणार नाही की आपण जे काही लसीकरण करतोय ते लसीकरणचा फायदा होतोय का लसीकरण केल्यानंतर जे आजार होऊ नये तेच आहे की आपल्याकडे नवीन स्टेट येतोय निस् आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती अशी आहे की जेव्हा कधी गवर्नमेंटचे अधिकारी आपल्याकडे येणार सॅम्पल्स वगैरे घ्यायला आपल्याकडे येणार त्यावेळी आपण त्यांची मदत करायला पाहिजे कारण की ते तुमच्यासाठी येत आहे आणि जे काही त्यांना सॅम्पल पाहिजे ते सॅम्पल सुद्धा आपण द्यायची तयारी असायला पाहिजे आणि मग ते डीआयसने दि, दि, मला जे काही डेटा दिलाय त्याच्यातून असा आढळते की दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे पर्यंतचा माझ्याकडे डेटा आला आहे आणि त्याच्यात मला जे दिसते की फक्त नंदुरबारला एक दोन हजार तेवीस ला एक जे आउटब्रेक होता ते फक्त ए स्ट्रेनचा होता बाकी सगळे जे स्ट्रेन आहे ते सगळे स्ट्रेन ओ आहे म्हणजे एक एक आता आपल्याला खात्री पटली आहे आप की आपल्याकडे वारंवार जे काही आउटब्रेक येत आहेत लाड्या कुरकुसचे त्याचं कारण जे आहे ते एकच स्ट्रेन आहे ते आहे ओ आणि दुसरा असं आहे की त्याच्यातले आम्ही ज्याला म्हणतो की जी जेनेटिक लिंकेजेस म्हणजे थोडेफार एक दोन काही मायनर चेंजेस होत असतात व्हायरसमध्ये आणि त्याच्यामुळे आपण त्याला जेनेटिक लिंकेजेस म्हणतो आणि त्याची सुद्धा भरपूर स्टडीज आलेली आहे आणि त्याच्यातून असं असं करत आहे की आपल्याकडे जे काही स्ट्रेन वगैरे आहे त्याच्यात जे लिनेजेस आहे लिनेजेस म्हणजे जे बेसिक कॉन्झर्वेशन पाहिजे अँटीजेनिसीचं ते तसंच आहे म्हणजे आपण जे काही लसीकरण ओ स्ट्रेनचा आपल्याकडे जे वॅक्सिन जे प्रोड्यूस करणारे जे कंपनीज आहे त्यांनी जे ओ स्ट्रेन वापरलं आहे ते ओ स्ट्रेन आतापर्यंत जे काही जेनेटिक लिकेजेसचे वेरिएशन आले त्याला कव्हर करते म्हणजे आपल्याला कुठल्याही दुसरा वॅक्सिन करा तयार करायची आवश्यकता नाही सध्या आपल्याकडे जे काही वॅक्सिन आहे त्या वॅक्सिनेशनमुळे आपल्या जे काही पशु आहे त्या पशूंना त्याच्यापासून जे काही कंट्रोल आपल्याला पाहिजे ते मिळत असायला पाहिजे आता याला जे काही टेस्ट करायचे असेल ते पीसीआर टेस्ट आपण ऐकलं असेल कोविड कोविड जेव्हा आपल्याकडे आउटब्रेक होतात त्यावेळी आपण पीसीआर टेस्ट करा पीसीआर टेस्ट, हो पीसी टेस्ट करा तशीच पीसीआर टेस्ट फुटेड बाउंड बाउट साठी सुद्धा करतात आणि त्या पीसीआर टेस्ट केल्यानंतर मग आपल्याला जे विषाणू आहे ते विषाणू कुठला स्ट्रेनचा आहे ते आपल्याला कळू शकतं दुसरं अजून एक निदानाची अजून एक जी पद्धत आहे ती अशी आहे रक्त की आपण रक्त आहे रक्तातलं जे सिरम आहे ते सिरम मध्ये याच्यातले जे अँटीबॉडीज आहे ते अँटीबॉडीज किती आहे त्याचा आपण शोध लावू शकतो आणि त्याचं लेवल बघितल्यानंतर मग आपल्याला कळते की याची अँटीबॉडीज आहे किंवा नाही तर महाराष्ट्रात कसं आहे की दोन्ही आपल्याकडे एक एफ कंट्रोल प्रोग्राम आहे आणि हा जे एफ कंट्रोल प्रोग्राम हे पूर्ण देशात आहे आणि आणि वेस्टर्न रिजनचा आपल्याकडे लॅबोरेटरी आहे तर आपली जे लॅबॉरेटरी आहे गवर्नमेंटची त्यांचे दोन कार्य आहेत एक तर आहे की जेव्हा कधी आउटब्रेक असेल त्यावेळी आउट ते आउटब्रेकचे जे काही सॅम्पल्स आहे ते घेऊन घेऊन जाणार आणि कुठला स्ट्रेन आहे ते काढून म्हणजे ते काढल्यानंतर मग ते पब्लिसिटी करणार की कुठला स्ट्रेन आलेला आहे दुसरं असं आहे की ते वारंवार ज्याला आपण ज्याला आपण सर्व्हिलन्स म्हणतो की ते वारंवार जे आपल्याकडे वॅक्सिनेटेड जे आहे आपण ज्यांच्या लसीकरण केलेलं आहे त्या लसीकरण केल्यानंतर त्या पशूंचे जे रक्ताचे सॅम्पल्स आहेत ते सुद्धा घेऊन जातात हे बघायला की जे काही कर लसीकरण आहे ते लसीकरण कामयाब झालेलं आहे किंवा नाही म्हणजे त्याच्यात अँटीबॉडीज आलेले आहे किंवा नाही ते बघायला सुद्धा सॅम्पल्स घेऊन जातात आणि त्या साठी सुद्धा आपण त्यांची मदत करायला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करायला पाहिजे कारण की जोपर्यंत आपण ती सर्व्हिलन्स टाकणार नाही मध्ये सॅम्पल्स घेऊन जाणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपल्याकडे कुठले स्ट्रेन्स येत आहेत आणि आपण जे काही लसीकरण करतोय त्याचा नक्की फायदा होतोय किंवा नाही होतोय तर हे एक महत्वाचे आपल्याला सूचना द्यायची होती की आपण जे गवर्नमेंटचे जे अधिकारी आपल्याकडे येत असतात त्यांना आपण मदत आपण मदत केली पाहिजे सपोर्ट केला पाहिजे आता एक महत्वाचा जे मुद्दा आहे ते मी आपल्याशी डिस्कस करणार आहे कारण की बरेचसे लोक सांगतात की हे 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 जे संसर्ग आहे ते एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरांपर्यंत कसं जाते किंवा एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत कसं येते त्याचे काय काय कारणे आहे तर याचा मुख्य जे कारण जे आलेलं आहे एक तर तुमचा जर स्वतःचा जर फार्म असेल तर त्याच्यात फीडमुळे फॉर्डर मुळे आणि आपल्याकडे जे काम करणारे लोक आहेत ते आणि पाणी याचा जर कॉन्टॅक्ट बाकीचा बा, बाकीचा जर पशूंना आला तर याचा जे आहे ते संसर्ग जे आहे ते वाढत जाणार आणि दुसऱ्या पशूमध्ये सुद्धा दिसणार म्हणजे आपल्याकडे जर एखादी केस जर आली तर आपला पहिलं काम हे असायला पाहिजे की त्या केसला आपण वेगळं क्वारंटाईन केलं पाहिजे वेगळं ठेवायला पाहिजे आणि त्याची जी खाद्य आणि पाणी वगैरेची व्यवस्था अगदी वेगळी केली पाहिजे आणि बाकीचे जे पशु आहे त्यांना थोडस वेगळं ठेवायला पाहिजे आता हे केल्यानंतर सुद्धा कदाचित दुसऱ्या जे पशु आहेत त्यांना रोग होऊ शकते कारण की याला आम्ही एरोसॉल ट्रान्समिशन म्हणतो की याचे जे काही ड्रॉपलेट्स आहे जे जे रेस्पिरेशनमधून श्वासातून किंवा जे त्याचे थूक वगैरे जे बाहेर निघते लाड जे निघते त्याच्यातून जे, जे, जे काही आहे ते सुद्धा एरोसॉल म्हणून दुसऱ्या पशुपर्यंत जाऊ शकतो आणि एका एक, 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 एका शेतापासून दुसऱ्या शेतापर्यंत किंवा एका फार्मपासून दुसऱ्या फार्मपर्यंत जाण्याची जी सर्वात महत्वाचे जे कारण आहे ते आहे ते आहे ते लोक एक एका एक एका फार्म मध्ये एक, काम करणारे लोक जेव्हा दुसऱ्या फार्मला जाणार जेव्हा लोक एक दुसऱ्या फार्मला जाणार त्यावेळी सुद्धा हा जे रोग आहे हा रोग पसरतोय आता मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी एक अशी स्टडी केली होती की जेव्हा 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 माणस माणसं जेव्हा एक म्हणजे जेव्हा माणूस एका फार्म ला जात असेल आणि दुसऱ्या फार्मला जात असेल तर त्याच्या बॉडीमध्ये वायरस कुठे जास्त असू शकते आणि त्याच्या असं आढळून आला आहे की आपले जे काही डोळे आहे त्याच्यातले जे काही केस आहे आणि आपले जे केस आहे त्या केस मध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन हा विषाणूचा होऊ शकतो म्हणजे म्हणजे कसं आहे की आपल्याकडे जर सात आली असेल आणि कदाचित आपल्याकडे बाहेरचा कोणी दुसरा शेतकरी किंवा डॉक्टर किंवा पशुवैद्यक येत असेल तर त्यांनी थोडासा तोंड जर धुतला आणि कॅप जर त्यांनी घातला जे काही आपल्याकडे डिस्पोजेबल आता कॅप्स वगैरे मिळत आहेत तर हे जे ट्रान्समिशन आहे एका ए, ए, एका पशुपासून दुसऱ्या पशूला जे काही आहे त्याच्यातून आपल्याला थोडीशी आपल्याला हे मिळेल नंतर दुसरं जे महत्वाचं जे कारण आहे ते आहे पशूंचा ट्रान्सपोर्ट म्हणजे हे कसा आढळून आला आहे की जेव्हा कधी लांब म्हणजे पल्ल्याचे आपण पशु एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत जाणार त्यावेळी हा रोग पसरतो आता आपल्याकडे कसं आहे की जेव्हा आपल्याकडे जेव्हा हार्वेस्टिंग सुरू होणार स्पेशली जे शुगर केन वगैरे जे आहे त्याची जेव्हा आपल्याकडे हार्वेस्टिंग म्हणजे म्हणजे आपल्याकडे जे साखर जे जेव्हा हंगाम सुरू होतो त्यावेळी बरेचसे बाहेरचे जे लेबर आहे ते आपला जे एरिया आहे त्या एरियामध्ये येतात आणि येताना त्यांच्या सोबत बरेचसे पशु सुद्धा येतात असा असं आढळून की जेव्हा हा मुवमेंट होतोय की जेव्हा हा पशूंचा मुवमेंट होतोय एका डिस्ट्रिक्ट पासून दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये येणार त्यावेळी हे जर वॅक्सिनेटेड नसेल तर त्यावेळी हा विषाणूचा प्रसार मग आपल्या आपल्या भागात होऊ शकतो आता दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत माझ्याकडे जे डेटा आला आहे त्याच्यात नंदुरबार एक सोडून म्हणजे नाशिक डिस्ट्रिक्ट सगळे जे काही आहे ते नगर डिस्ट्रिक्ट मध्ये सगळ्यात जास्त आहे सगळ्यात जास्त जे जा आउटब्रेक जा रिपोर्ट झालेले ते नगर डिस्ट्रिक्ट मधून झालेले आणि याच कारण कदाचित असं होऊ शकतो की नगर डिस्ट्रिक्ट मध्ये आपण पंजाब हरियाणा आणि बँगलोर मधून बरेचसे पशु आपण विकत घेऊन येतात ये आपण आणतो आप, आणि आणल्यानंतर त्यांचे जे ट्रान्सपोर्टचा स्ट्रेस आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते व्हायरस जे आहे ते व्हायरस मध्ये येत असणार आणि मग आपल्या बाकीचे जे, जे पशु आहेत त्यांना त्याचा प्रसार मग होतो म्हणून हे एक जे मुख्य कारण आहे की माणसांचा ट्रान्सपोर्ट आणि दुसरा पशूंचा ट्रान्सपोर्ट हा दोन मुख्य कारण आहे आणि हा दोन मुख्य दोन मुख्य जे आपल्याकडे जे काही समस्या आहे त्याच्यावर आपण जर लक्ष ठेवलं तर मग कदाचित आपल्याकडे ही जी साथ आहे स्पेशली जे नगर डिस्ट्रिक्ट मध्ये त्याला आपण आळा घालू शकतो म्हणजे नक्की काय करायला पाहिजे की जेव्हा कधी आपण दुसऱ्या पशु बाहेरून आणणार त्यावेळी शेतात आणण्यापूर्वी आपण लसीकरण आपण केलं पाहिजे आणि लसीकरण केल्यानंतरच आपण आपल्या जे काही समूह आहे त्याच्यात आपण त्या पशुला सामील करायला पाहिजे म्हणजे हा लसीकरण आपण नवीन जे काही पशु घेतोय त्यांचं लसीकरण आपण केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपण हे जे आहे याचा प्रसार आपण थांबू शकतो दुसरा अजून एक असं कारण आहे की हा जे रोग आहे हा रोग डुकरांमध्ये आणि मग शेळीमध्ये आणि मेंढीमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि स्पेशली शेळी आणि मेंढीमध्ये हे थोडेसे शुप्त सुप्त टाईपचा हा फुट अँड माउसचा आउटब्रेक येतो त्याच्यात काही जास्त लक्षणं येत नाही आणि आणि मग त्याच्यापासून मग आपल्याकडे जे काही पशु आहेत त्यांना याचा प्रसार होऊ शकतो आणि आपले जे काही संकरित जे आहे त्यांच्यात जास्त प्रमाण होतो आणि म्हशीमध्ये सुद्धा भरपूर आम्ही केसेस असे बघितले आहे की जिथे फार सिव्हीर फुट अँड माउंट डिसीज आढळलेला आहे म्हणून म्हणून आपले जे आपण जर आपल्या शेतात आपल्या जनावरांसोबत आपण जर शेळी आणि मेंढी जर आपण जर ठेवली असेल तर जेव्हा आपण लसीकरण करून घेणार त्यावेळी शेळी आणि मेणीच्या सुद्धा लसीकरण एकाच वेळी आपण केलं पाहिजे आता दुसरं जे महत्वाचं जे आहे ते आहे की एकदा लाड्याकृकृत रोग झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काय काय काळजी केली पाहिजे